तर या शिबिराचा पाठीमागचा उद्देश आहे का, आजकाल नोकऱ्यांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी उद्योजकडं वळावं यासाठी आम्ही हा 2 दिवसीय उपक्रम हा PES कॉलेजच्या प्रांगणा हॉलमध्ये घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी यावं आणि त्यांनी आपलं नोकरी न मागता त्यांनी उद्योजकताकडं वळावं आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी बँकेचे अधिकारी बोलवून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि मॅक्झिमम लोकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता त्यांनी उद्योजक बनावं आणि आपल्यामार्फत उद्योजक बनल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना उद्योजक द्यावा आणि मालक व्हावं आणि आपल्या राष्ट्राची निर्मिती ह्या उद्योजकामार्फत त्यांनी करून घ्यावी असं ह्या निमित्ताने मी ह्या शिबिराच्या निमित्ताने सांगू इच्छितो. तर ह्या संधीचा लाभ प्रत्येक युवकांनी घ्यावा आणि नोकरीचंच फक्त ध्येय न ठेवता उद्योजकाकडं विविध उद्योजकाकडं मग त्याला त्याचा ज्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल त्या विषयामध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांनी ते काम करावं. उदाहरणार्थ एखादं फार्मास्युटिकलचा कोर्स केलेला आहे त्याला फार्मास्युटिकलचं मेडिकल शॉप जर टाकायचं असेल तर त्यांनी त्या उद्योजकाकडं वळावं कारण तो त्याचा इंटरेस्ट आहे. त्यांनी दुसरीकडे कुक्कुटपालन किंवा इतर ट्रॅडिशनल मार्गाकडे जाऊन त्याचा उपयोग होणार नाही आहे कारण त्याचा इंटरेस्ट तिथे डेव्हलप होणार नाही. म्हणजे ज्याच्याकडून ज्याच्या उद्योगामध्ये त्याला इंटरेस्ट आहे तोच उद्योग त्याने निवडावा. त्याच्यासाठी बँकेचे अधिकारी येऊन त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचा त्या उद्योजकापासून कसा फायदा प्रॉफिट लॉस किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं कसं करणं त्याच्यामधल्या त्रुटी कशा समजून सांगणं ह्या गोष्टी ते विस्तृतपणे या शिबिरामध्ये मांडणी करून देतात. तसं त्यांचे स्किल डेव्हलपमेंट आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, मेमरी टेस्ट आहे आणि उद्योजकाकडे वाटचाल कशी करायची याच्याबद्दल त्यांना भविष्यामध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे.